मोहाडी तालुक्यासह परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस, रस्त्यावर झाडे कोसळली, त्यामुळे रात्रीला खोळंबा झाला, अवैध वाळूचे ट्रक रस्त्यावर. विदर्भातील भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तुमसर तालुक्याला द्रव्यार्धी पहाटे 3 वाजता वादळी वाऱ्यासह पावसाने झोडपून काढले. घरांचे पत्रे उडून जाणे, वृक्ष उन्मळून पडणे, घरात सखल भागात पाणी घुसणे, गहू हरभरा आदी पिकांचे नुकसान यामुळे काही भागात दैना उडाली. नेहमीप्रमाणे महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर लहान महादेव गायमुख यात्रेत पोहा घेऊन जाणाऱ्या भक्तांची गैरसोय झाली. वादळी पावसाने तुमसर ते भंडारा रस्त्यावर बोथलीजवळ पाऊस वाऱ्यांमुळे अनेक झाडे कोसळली, त्यामुळे 5 किलोमीटर वाहतुकीची कोंडी झाली. यात शिवशाही बस, दुधाची गाडी, वृत्तपत्र गाडी उशिरा पोहोचल्याने वाचकांना, परीक्षा केंद्रावर जाणाऱ्या विद्यार्थ्यांना, अनेक नागरिकांची ट्रेन सुटल्याने, सनफ्लॅग येथील कर्मचारी 5 किलोमीटर पायदळ जाऊन कामावर जाणे अशा अनेक नागरिकांना आर्थिक फटका बसला. रस्त्यावर झाडे पडून 5 तास तसेच राहिले. पोलीस यंत्रणा, बांधकाम विभाग झोप घेत होते. अवैध वाळूच्या ट्रकांमुळे ट्रॅफिक वाढत गेले, मात्र पोलीस विभाग बग्याची भूमिका घेत होते. अंधारात मदत कार्य होत नसल्याने पोलीस प्रशासनाविरुद्ध संताप व्यक्त केला. वाऱ्याच्या जोरदार गतीने घरावरील पत्रे, छत, कवले उडून गेली. हे सावरत असतानाच पावसाने झोडपण्यास सुरुवात केली. रस्त्यावर चालणाऱ्या वाहनधारकांना त्रासदायक झाले. शहरात पाऊस वाऱ्यामुळे झाडे कोसळली, अनेक शेतकऱ्यांना मोठे नुकसान सोसावे लागले. नितीन लिलारे, महावाईसाठी मोहाडी, भंडारा.